कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कोणी दिले तुला हे? कुठून मिळालं तुला हे? शिकायला जातेस का कॉलेजमध्ये? हा, अगं, ज्या घरामध्ये सकाळी शंख फुकून सर्वेश्वराला बोलावला जाता, तिन्ही सांज्याला तुळशीची पूजा करून दिवे लावले जातात, परपुरुषांसमोर घरातल्या बायकांचा पदर आपोआप खांद्यावर जातो, मोठ्यांना मान दिला जातो, सणासुदीला संस्कृती जपली जाते, त्या घरात हे असलं पाप? लोकांना संस्कृती जपण्याचे धडे देणाऱ्या खोतांचीच लेख जर हे असले दिवे लावत असेल तर लोक तोंडात शेंडा घालणार आमच्या. हे असले संस्कार केलेत आम्ही तुझ्या? आणि कुठली संस्कृती, कुठले संस्कार? विषय एक लक्षात ठेवा, त्या परदेशातलं भूत आपल्या घरातल्या कोणाच्याच मानगुटीवर बसलेलं मला चालणार नाहीये. या पुढे आत्तापासून असं परत जर या घरात काही घडलं तर रघुनाथ खोताना एकुलती एक मुलगी आहे हे पण विसरून जाते ना. काय बोलतोय मी? निशी, अगो काय या? नाहीचे, गे मी खरंच काय केलं नाही आणि ते माझं नाहीये, देवाची शपथ ते माझं नाहीये. बंदुका का रे, ते छायाचं होतं, माझं नाहीये ते. हत्या, अगं दादांना वाईट वाटेल असलं मी काहीच करणार नाही. खरंच सांगते माझं नाहीये. ऋषी, अग बाळा, मला आईची आठवण येते. ऋषी अग रडू नको ग, आम्ही असत ना. चाफ्याचं सुगंध संपूच्या आत घरी परत येशाल याची काळजी घ्यावा. संध्या, गो माफ कर माका, माझो नाईला जा, तुझ्याकडूनच शिकलंय सगळ्याच देवावर सोपवून नाही चालत, काही निर्णय आपण आपल्याच माणसांसाठी घेऊचे लागतात. हीच ती वेळा संध्या, गो माका या करूचा लागत, आता उशीर करून नाही चालणार, माका माफ कर, खरंच माफ कर माका. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.